विद्यार्थी मित्रांनो, आपलं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाच्या या तासिकेमध्ये स्वागत. आपण कार्य आणि ऊर्जा हा पाठ अभ्यास करत आहोत आणि आज आपल्याला कार्य या कार्याचं एकक आणि इतरही काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. तर आपण कार्याचं एकक बघूया. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की कार्य म्हणजे बल गुणिले विस्थापन. मग SI पद्धतीमध्ये बलाचं एकक हे न्यूटन असते आणि विस्थापनाचं एकक हे मीटर असते. म्हणून कार्याचं एकक हे न्यूटन मीटर असे असते. लक्षात घ्या, या न्यूटन मीटरलाच आपण जूल असे म्हणतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक जूल म्हणजे नेमकं किती. तर लक्षात घ्या, एक न्यूटन बलाच्या क्रियेमुळं जर एखादी वस्तू त्या बलप्रयुक्त केलेल्या दिशेने एक मीटर इतकं अंतर जर का विस्थापित होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की एक जूल इतकं कार्य घडलं. म्हणून आपण काय सांगता येईल आपल्याला की एक जूल बरोबर एक न्यूटन गुणिले एक मीटर. CGS पद्धतीमध्ये या बलाचं एकक आहे डाईन आणि विस्थापनाचं एकक आहे सेंटीमीटर. म्हणून कार्याचं एकक डाईन सेंटीमीटर या नावाने ओळखतात. आता ज्या पद्धतीने आपण न्यूटन मीटरला जूल असं म्हणालो त्याच पद्धतीने डाईन सेंटीमीटरला अर्ग असे म्हणतात. मग आता पुन्हा प्रश्न आपल्यासमोर की एक अर्ग म्हणजे किती. तर एक डाईन बलाच्या क्रियेमुळं ज्या दिशेने बल लावलं आहे त्या दिशेने जर एखाद्या वस्तूचं विस्थापन एक सेंटीमीटर इतक्या अंतराने होत असेल तर ते कार्य एक अर्ग इतकं घडून आलं असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर एक अर्ग बरोबर एक डाईन गुणिले एक सेंटीमीटर. मग आता आपल्यासमोर पुन्हा एक नवीन प्रश्न पडला की जूल आणि अर्ग यांच्यामध्ये नेमका काय संबंध आहे. तर बघूया आपण. लक्षात घ्या, एक न्यूटन बरोबर 10^5 डाईन व एक मीटर बरोबर 10^2 सेंटीमीटर हे आपल्याला माहिती आहे. मग कार्य बरोबर जर बल गुणिले विस्थापन असेल तर एक जूल इतकं कार्य बरोबर एक न्यूटन गुणिले एक मीटर. म्हणून एक जूल इतक्या कार्याची आपण एक न्यूटन ही जी संख्या आहे त्याऐवजी आपण डाईन ही संख्या ठेवूया. मग आपलं उत्तर काय येईल, एक जूल बरोबर 10^5 डाईन गुणिले 10^2 सेंटीमीटर. या दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळतं, 10^7 डाईन सेंटीमीटर. म्हणून मग आपल्याला आत्ता काय सांगता येईल की एक जूल बरोबर 10^7 अर्ग. अशा पद्धतीने आज आपण कार्याचं एकक बघितलं. आता आपण धन ऋण व शून्य कार्य या संकल्पना अधिक खोलात समजून घेऊया. धन कार्याला इंग्रजीमध्ये पॉझिटिव्ह वर्क असं म्हणतात, ऋण कार्याला इंग्रजीमध्ये निगेटिव्ह वर्क असे म्हणतात आणि शून्य कार्याला इंग्रजीमध्ये झिरो वर्क असे म्हणतात. आता या धन ऋण आणि शून्य कार्य या कार्याच्या अभ्यासापूर्वी मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो आहे. थोडंसं विचार करा आणि सांगा बरं, आपल्याला बल आणि विस्थापन यांच्या दिशाबाबतीत चर्चा करायची आहे. काय सांगता येईल आपल्याला, जर एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केलं तर ज्या दिशेने बल आपण प्रयुक्त केलेलं आहे त्या दिशेने त्या वस्तूचं विस्थापन होतं. बरं, मग आता मी काही उदाहरणं सांगतो आहे, त्या उदाहरणामध्ये काय घडून येतं हे सांगा बरं. पहिलं उदाहरण आहे, एक बंद पडलेली गाडी आहे आणि त्या गाडीला धक्का देणे. काय होतं आहे यामध्ये, बंद पडलेल्या गाडीला धक्का देत असताना ज्या दिशेला आपण धक्का देतो आहे त्याच दिशेला गाडीचं विस्थापन होतं. त्यानंतर दुसरं उदाहरण, तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा तुम्ही झेल घेतला. या ठिकाणी काय झालं, मित्राने त्या चेंडूवर बल प्रयुक्त केलेलं होतं, चेंडूचं विस्थापन तुमच्या दिशेने होत होतं आणि तुम्ही मात्र तो चेंडूचा झेल जेव्हा घेतला तेव्हा तुम्ही विरुद्ध दिशेने बल लावलं. बरोबर, त्यानंतर जर दोरीच्या टोकाला आपण दगड बांधला आणि त्या दगडाला गोल गोल फिरवलं काय होतं, तर तुम्ही तुमच्या बोटाकडनं त्या दोरीच्या टोकाला बांधलेल्या दगडाच्या दिशेने तुम्ही बल प्रयुक्त करत असता.
आणि तो दगड मात्र गोल 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 फिरत असतो. मग यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपण जेव्हा दोरीला दगड बांधून त्या दगडाला गोल गोल फिरवतो त्यावेळी आपलं प्रयुक्त केलेलं बल हे एका दिशेने असतं आणि तो दगड त्या प्रयुक्त बलाच्या काटकोनाच्या दिशेने गोल गोल फिरत असतो. त्यानंतरचं पुढचं उदाहरण जिना चढणे व उतरणे, झाडावर चढणे. यामध्ये काय होतं आहे, जेव्हा आपण जिना चढतो तेव्हा आपण गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेला कार्य करतो आणि जेव्हा जिना उतरतो तेव्हा गुरुत्व बल जे आहे त्याच्या दिशेने कार्य करतो. झाडावर चढताना देखील असंच असेल, आपण गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतो. जर एखादी गाडी गतिमान आहे आणि त्या गतिमान गाडीला आपल्याला ब्रेक लावून थांबवायचं आहे, यावेळी काय करतो आहे आपण, गाडी ज्या दिशेने विस्थापित होत आहे तिचं विस्थापन थांबवण्यासाठी आपण काय केलं, तिला तिच्या विरुद्ध काम केलं आणि तिला त्या विस्थापन होण्यापासून रोखण्यासाठी आपण ब्रेक लावलं. आता या उदाहरणांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की काही उदाहरणांमध्ये बल आणि विस्थापन यांची दिशा सारखीच आहे, तर काही उदाहरणामध्ये दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, तर काही उदाहरणांमध्ये बल आणि विस्थापन यांची दिशा एकमेकांना लंबरूप आहे. जसं की आपण दगड गोल फिरवताना दोरी कडून दगडाकडे लावलेलं बल आणि दगडाचं होणारं विस्थापन हे एकमेकांना लंबरूप आहे, काटकोनात आहे. अशा वेळी या बलामुळं घडणारं कार्य कसं असेल हे आपण खालच्या तक्त्यामध्ये बघू. बघा, इथे तुमच्यासमोर एक तक्ता दिसतो. ज्यावेळी बलाची आणि विस्थापनाची दिशा एकच असतं, म्हणजेच थीटाची किंमत किती असेल, 0°, त्यावेळी त्या बलानं केलेलं कार्य जे असेल त्या कार्य आपण धनकार्य असं म्हणतो. ज्यावेळी बलाची आणि विस्थापनाची दिशा ही एकमेकांच्या विरुद्ध असते, म्हणजे थीटा बरोबर किती असेल, 180°. काल आपण बघितली थीटा म्हणजे काय, तर त्यावेळी त्या बलाने केलेलं कार्य हे ऋण कार्य असतं. आणि ज्यावेळेस बल लावलं असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात, म्हणजे थीटाची किंमत किती असेल, 90°, त्यावेळी त्या बलाने केलेलं कार्य हे 0 कार्य असतं. तर आपल्याला लक्षात आलं असेल की धनकार्य, ऋणकार्य व 0 कार्य म्हणजे काय. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये करून पहा या सदराखाली आपल्याला एक कृती दिली आहे. ही कृती आपल्यापैकी सर्वांनी घरी करून बघायची आहे. अगदी साध्या साध्या लागणाऱ्या वस्तू आणि अत्यंत सोपी असणारी ही कृती आहे. आपल्याला काय करायचं आहे करून पहामध्ये, आपल्याला एक प्लास्टिकचा कप घ्यायचा आहे, त्याच्या खालच्या बाजूला मध्यभागी एक छिद्र पाडायचं आहे आणि त्या छिद्रामधून लांब दोरा दुहेरी करायचा आणि त्याला काय करायचं, पुरेशी जाड गाठ बांधायची जेणेकरून दोरा छिद्रातून खाली येणार नाही. म्हणून आपण काय करणार, खालच्या बाजूने वरच्या दिशेने तो दोरा ओवून घ्यायचा आणि ग्लासाच्या आतमध्ये काय करायची, त्याची गाठ मारायची. मग या दोन्ही मोकळ्या टोकांना आपल्याला नट बांधायचे आहेत आणि मी आता तुम्हाला एक एक आकृती दाखवतो, त्या आकृतीप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. बघा, पहिली आकृती, या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की एक कप घेतला, त्याला टेबलावर ठेवलं आहे आणि एका बाजूला जो नट आहे तो काय केला आपण, एका बाजूला असणारा नट आपण प्लास्टिकच्या कपामध्ये ठेवला आणि दुसऱ्या बाजूचा नट या आकृतीत दिसतो आहे त्या पद्धतीने आपण खालच्या दिशेने सोडणार. काय होईल इथे, कप खाली पडेल. आता माझा प्रश्न असा आहे की जर दोन्ही नटं सारख्याच वस्तुमानाची होते मग तरी देखील तो कप खाली का पडला, कारण तो नट बांधलेला दोरा आपण खालच्या दिशेने सोडला आहे आणि त्याच दिशेने गुरुत्वीय बल देखील कार्य करतं आहे, त्यामुळे दोन्ही नटांमध्ये असणारी जी बले आहेत ती असमान झाली आणि असमान बलांकारणाने काय झालं, ग्लास हा टेबलावरून खाली पडला. ही कृती तुम्ही सर्वजण अवश्य करून बघा. त्यानंतर पुढची आकृती बघा. या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की कप जसा जसा पुढे सरकायला लागेल तशी एक पट्टी घ्या आणि ती दोऱ्यावर ठेवून अडथळा निर्माण करा, कपाला थांबवा. काय झालं इथे, जो
कप होता तो पुढे पुढे चालला आणि मी किंवा तुम्ही पट्टीच्या साह्याने आपण त्या दोऱ्यावर आपण त्याला अडथळा निर्माण केला. कप पुढे जाईल का आता? नाही जाणार. याचं कारण काय? तर विस्थापन ज्या दिशेला होत होतं आपण ते विस्थापन का होतं हे बघितलं पहिल्या उदाहरणामध्ये. कारण खालच्या बाजूने पृथ्वीने त्या नटावर गुरुत्वीय बल हे प्रयुक्त केलेलं होतं. परंतु आपण अडथळा निर्माण केला म्हणजे काय केलं? गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने आपण बल लावलं. आता पुन्हा तिसरी आकृती बघा. तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की आता कप मी मध्यभागी ठेवला आहे आणि दोन्ही बाजूंना दोन्ही नट मी सोडून दिले. आता कप कुठे सरकेल? कुठेही सरकणार नाही. कारण काय? तर दोन्ही बाजूंनी नट आहेत, दोन्ही नटांचं वस्तुमान सारखं आहे आणि कप टेबलाच्या मध्यभागी आहे. मग आता या तीन उदाहरणांच्या साह्याने मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. मला सांगा की पहिल्या आकृतीमध्ये जी कृती आपण केली, कप का खेचला गेला? गुरुत्वीय बलामुळे. दुसरी आकृती म्हणजे आकृती ब मध्ये कपाच्या विस्थापनाची दिशा आणि पट्टीने लावलेल्या बलाची दिशा यांच्यातला संबंध काय आहे? तर कपाची विस्थापनाची दिशा जी होती आपण काय केलं? त्या दिशेच्या विरुद्ध दिशेला बल लावलं. आणि आकृती क मध्ये कपाचं विस्थापन का होत नसेल? कारण दोन्ही बाजूंनी समान बल कार्य करत आहेत. म्हणजेच आपल्याला लक्षात आलं की या तिन्ही कृतीमध्ये झालेलं लावलेलं बल आणि झालेलं विस्थापन यांच्या संबंधामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. मग आता याचं आपल्याला विवेचन काय देता येईल? तर लक्षात घ्या, आकृती क्रमांक अ किंवा आकृती अमध्ये नेमकं काय झालं? तर धनकार्य झालं. धनकार्य म्हणजे काय? ज्या बाजूने बल प्रयुक्त आहे त्याच दिशेने त्या वस्तूचं विस्थापन झालं. दुसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे आकृती बमध्ये ऋणकार्य झालं. का? कारण आपण गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने पट्टीने बल लावलं. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे आकृती क मध्ये आपल्याला लक्षात येईल इथे शून्य कार्य झालं. कारण काय? तर दोन बल ही परस्परांच्या विरुद्ध दिशेने कार्य करत होते. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आलं असेल की धनकार्य, ऋणकार्य व शून्य कार्य म्हणजे काय. आता माझा एक तुम्हाला एक आता तुम्हाला एक गमतीदार माहिती मी सांगतो. समजा एक कृत्रिम उपग्रह आहे आणि हा उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करतो आहे. उपग्रहावर असलेलं गुरुत्वीय बल आणि उपग्रहाचं विस्थापन हे एकमेकांना लंब दिशेत आहेत. गुरुत्वीय बल त्या उपग्रहाला कुठे खेचत आहे? पृथ्वीच्या केंद्राकडे. परंतु विस्थापन कसं होतं आहे? वर्तुळाकार. म्हणून लक्षात घ्या की गुरुत्वीय बलाने केलेलं कार्य हे या ठिकाणी शून्य कार्य असतं. तर अशा पद्धतीने आपण धनकार्य, ऋणकार्य व शून्य कार्य या तीन प्रकारच्या कार्यांची माहिती आत्ता पाहिली. बघा, काही संस्थांची कार्य आपल्याला पाहायची आहेत. आता त्यापैकी एक महत्त्वाची संस्था आहे, तिचं नाव आहे राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा. कुठे आहे ही? दिल्ली येथे. तिला नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी असे म्हणतात. या संस्थेची संकल्पना 1943 मांडण्यात आली व ही प्रयोगशाळा वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या नियंत्रणात कार्यरत आहे. येथे भौतिकशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये मूलभूत संशोधनाचं कार्य चालतं. तसेच उद्योगांना आणि विकास कामात गुंतलेल्या विविध संस्थांना मदत देखील करण्यात येते. मापनाची राष्ट्रीय मानके प्रस्थापित करणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आपण केलेल्या अभ्यासावर आधारित काही उदाहरणं सोडवायची आहेत. तर चला उदाहरणांकडे वळूया. नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा आपण उदाहरणं सोडवत असतो तेव्हा उदाहरणांचं दिलेलं स्टेटमेंट जे असतं ते आपल्याला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. नेहमी लक्षात ठेवा की कोणत्याही उदाहरणामध्ये कोणता तरी प्रश्न विचारलेला असतो आणि काहीतरी माहिती दिलेली असते. आपण उदाहरण बघूया आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर उदाहरण आहे, 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा. बघा, काय सांगितलं आहे आपल्याला? एक वस्तू आहे,
त्या वस्तूचं वस्तुमान आहे 20 किलोग्राम आणि तिला आपल्याला 10 मीटर इतक्या उंचीवर घेऊन जायचं आहे. त्यासाठी आपल्याला किती कार्य करायला लागेल हे आपल्याला काढायचं आहे. इथे जी बरोबर 9.8 मीटर प्रति सेकंद वर्ग ही एक आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे, किंमत दिलेली आहे. ही कशाची व्हॅल्यू आहे? तर जी म्हणजे ज्याला की आपण त्वरण असे म्हणतो. कोणतं त्वरण? गुरुत्वीय त्वरण, ज्याला की इंग्रजीमध्ये ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन असं म्हणतात. आणि त्याची किंमत आहे 9.8 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. आता ही आपल्याकडे एवढी माहिती आहे, मग आता आपल्याला काय काय माहीत आहे हे उदाहरण सोडवत असताना नेहमी दिलेले या सदराखाली लिहायचं असतं. मग आता सर्वात पहिलं आपल्याला काय माहिती आहे की त्या वस्तूचं वस्तुमान. वस्तुमान कोणत्या संज्ञेने दाखवतो आपण? कोणत्या चिन्हाने दाखवतो? एम या चिन्हाने. म्हणून आपल्याकडे पहिली माहिती आहे एम बरोबर 20 किलोग्रॅम. आता आपल्याला माहिती आहे की त्या वस्तूला आपल्याला 10 मीटर उंचीवर घेऊन जायचं आहे. म्हणून त्या वस्तूचं विस्थापन किती करायचं आहे? 10 मीटर. विस्थापन आपण एस या चिन्हाने दाखवतो, छोट्या लिपीतल्या इंग्रजी एस, आणि ती आहे 10 मीटर. जीची सुद्धा किंमत आपल्याला दिली आहे, म्हणून ती पण आपण दिलेलीमध्ये लिहून घेतली. जी बरोबर 9.8 मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण बल काढत असतो तर त्यावेळी बल काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरतो आपण? बरोबर आहे, एफ बरोबर एम गुणिले ए. आता इथे ए काय आहे? ए आहे त्वरण, परंतु इथे आपण गुरुत्वीय त्वरण घेत आहोत, म्हणून आपल्याला सूत्र तयार करता येईल एफ बरोबर एम गुणिले जी. आता या सूत्रामध्ये आपण किंमत ठेवूया. एमची किंमत किती आहे? 20. जीची किंमत किती आहे? 9.8. मग आता या किमती मी ठेवल्या. आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की सरांनी वजा 9.8 का घेतले? तर लक्षात घ्या, बलाची दिशा ही विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याने आपण ऋण चिन्ह घेतलं आहे. विस्थापन कोणत्या दिशेला होतं आहे वस्तूचं? वरच्या दिशेला. आपल्याला ती 10 मीटर उंचीवर घेऊन जायची आहे. आणि बल मात्र कोणत्या दिशेने प्रयुक्त आहे? खालच्या दिशेने. कोणतं? गुरुत्वीय बल. म्हणून जर बलाच्या विरुद्ध दिशेने विस्थापन आपण करतो आहे, म्हणून मी चिन्ह घेतलं वजा. आता आपल्याला या गुणाकाराचं उत्तर मिळालं एफ बरोबर -196 काय? न्यूटन. न्यूटन हे एकक कशाचं आहे? बलाचं एकक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की कार्य जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपण काय करतो? बल गुणिले विस्थापन, म्हणजे डब्ल्यू बरोबर एफ इंटू एस किंवा एफ गुणिले एस. मग आपण पुन्हा या किमती ठेवूया. किती आली आपली एफची किंमत? -196 न्यूटन. मग मी ती किंमत ठेवली आणि विस्थापन किती करायचं आहे आपल्याला? 10 मीटर. म्हणून मी -196 × 10 या किमती या सूत्रामध्ये ठेवल्या. आता या गुणाकाराचं उत्तर आलं आपलं -1960 जूल. आपल्याला माहिती आहे जूल हे कशाचं एकक आहे? कार्याचं एकक आहे. आणि आपल्याला या उदाहरणामध्ये विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर सगळ्यात खाली लिहायला लागतं. उत्तर आहे बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याकारणाने ऋण चिन्ह आलेलं आहे. मग उत्तर काय लिहूयात आपण? की 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य -1960 जूल इतके असेल. आता आपण अजून एक उदाहरण बघूया. आपल्याला उदाहरण दिलं आहे प्रवीणने क्षितिज समांतर दिशेशी 60° कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत असून 400 जूल एवढे कार्य होत असल्यास वस्तूचे झालेले विस्थापन किती असेल? पुन्हा एकदा उदाहरण आपण काळजीपूर्वक वाचूया. प्रवीणने काय केलं आहे? क्षितिज समांतर दिशेला 60° कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे वस्तूचं क्षितिज समांतर दिशेमध्ये विस्थापन होतं आहे आणि त्यासाठी कार्य किती घडून आलं? ते म्हणजे 400 जूल. तर आपल्याला त्या वस्तूचं विस्थापन किती झालं हे ठरवायचं आहे. इथे आपल्याला लक्षात आलं की प्रयुक्त बल आणि विस्थापन यांच्या दिशेमध्ये जो कोन तयार झाला त्या कोणाचं माप किती आहे? 60° आणि या कोणालाच आपण थीटा असे म्हणतो. मग लक्षात घ्या की आपल्याला या हा जो थीटा आहे
या थीटाचा कॉस काय आहे त्रिकोणमितीमध्ये तो बघायला लागतो। तर लक्षात घ्या, 60 अंशाचा कॉस आहे 1/2, ही माहिती आता आपल्याला आहे। आणि आपण पुन्हा यापूर्वीच्या उदाहरणाप्रमाणे दिलेलेमध्ये आपल्याला जे जे माहिती असेल ते अगोदर लिहून घेऊया। आपल्याला दिलेले काय काय माहिती आहे, सर्वात अगोदर आपल्याला माहिती आहे की थीटाची किंमत किती, थीटा आहे 60 अंश। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रयुक्त केलेले बल म्हणजे एफ, तर ते आहे 100 न्यूटन। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की वर्क डन म्हणजेच डब्ल्यू, झालेलं कार्य, ते किती आहे 400 जूल। आणि आपल्याला ठरवायचं काय, एसची किंमत ठरवायची म्हणजे विस्थापन किती। मग आपल्याला सूत्र माहिती आहे, कार्यबरोबर बल गुणिले विस्थापन। मग लक्षात घ्या की आता आपण काय करतो आहे, डब्ल्यू बरोबर एफ एस कॉस थीटा ही आपल्याकडे असलेलं सूत्र, या सूत्रामध्ये आपण आता फक्त किमती ठेवणार आहोत। बघा, डब्ल्यू 400 जूल, एफ 100, एस आपल्याला माहीत नाही, आणि कॉस थीटा 1/2, या किमती आपण या सूत्रामध्ये ठेवल्या। 400 बरोबर 100 गुणिले S गुणिले 1/2। आता या उदाहरणामध्ये आपण याला सरळ रूप जर दिलं तर आपल्याला लक्षात येईल की हा जो 100 उजव्या बाजूला होता बरोबरच्या चिन्हाच्या, त्याला मी डाव्या बाजूला घेतलं, तो तिकडे गुणाकार करत होता, डाव्या बाजूला येईल आणि भागाकार करेल। तर 400/100 ही किंमत मिळाली आपल्याला, बरोबरचं चिन्ह बरोबर, आणि 1/2 तसाच घेतला आहे मी, गुणिले एस, एसला मी काय केलं, फक्त त्याची जागा अलटापलट केली, तो बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेलेला नसल्याकारणाने आपण त्याचं चिन्ह बदललं नाही किंवा त्यामध्ये बदल केला नाही। आता याला आणखीन आपण सरळ रूप दिलं तर आपल्याला लक्षात येईल की 400 भागिले 100 = 4, बरोबरला बरोबर। आता इकडे 1/2 हा बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला होता, त्याला आपण डाव्या बाजूला आणल्यानंतर काय होईल, तो होईल 2/1, आणि 2/1 म्हणजे 2, म्हणून 4 × 2 बरोबर काय आलं, एसची किंमत। आणि आपल्याला माहिती आहे एस म्हणजे काय, विस्थापन। आपल्याला विचारलेला प्रश्न काय होता, वस्तूचं झालेलं विस्थापन किती असेल, तर लक्षात घ्या एस असेल 8 मीटर। आणि म्हणून आपण खाली उत्तर लिहूया, वस्तूचे 8 मीटर एवढे विस्थापन होईल। तर अशा पद्धतीने आपण आज धन, ऋण व शून्य कार्य, त्याच पद्धतीने कार्याची एकके आणि त्यावर आधारित असणारी काही उदाहरणे देखील पाहिली। आज इथे आपण थांबूया, धन्यवाद।